नमस्कार, मी रसिका सुनील. तुम्ही मला बघताय माझ्या सध्याच्या फेवरेट हँगआउट प्लेसमध्ये, म्हणजे जिममध्ये. अर्थात तुम्ही माझं फोटोशूट सध्या रिसेंटली पाहिलंच असेल, आणि आय एम होपिंग की तुम्हाला सगळ्यांना ते आवडतंय, कारण की मी प्रचंड मेहनत घेतली आहे त्याच्यावर. आणि सध्या जिम म्हणजे माझं सेकंड होम झालेलं आहे. मी परोळेकर सरांकडे 3-4 महिने कंटिन्युअस फक्त जिम, आणि आयुष्यभर म्हणजे फक्त 4 महिने सकाळी उठायचं, ब्रेकफास्ट करायचं, जिमला जायचं, लंच करायचं, डिनर करायचं, झोपायचं, परत सकाळी उठायचं, ब्रेकफास्ट करायचं, जिमला जायचं, एवढंच माझं 4 महिने आयुष्य होतं. त्यामुळे त्याचं रिझल्ट आता मला तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होतो आहे. सो बेसिकली हे फोटोशूट करण्यामागचं मेन कारण हे होतं की मलासुद्धा स्वतःबद्दल हे माहिती नव्हतं की मी एवढं डिसिप्लिननी किंवा एवढ्या मेहनतीनी असं काहीतरी अचीव करू शकते. ॲक्च्युली परोळेकरां सरांबद्दल पण खूप आधी ऐकलं होतं, आणि सरांकडे जायचा आधीपासूनच मानस होता. पण मला हेही माहिती होतं की ते प्रचंड सिन्सिअर आहेत फिटनेसला घेऊन, आणि मी म्हटलं असं जर का कोणी सिन्सिअरली आणि पॅशनेटली आपल्याला शिकवत असेल तर आपल्यालाही तेवढाच वेळ दिला पाहिजे. त्यामुळे मी माझ्या नवऱ्याची बायको चालू असताना मुद्दाम सरांकडे आलेच नाही, अप्रोचच केलं नाही सरांना. स्पेशली माझ्या जिमच्या पिक्चरमध्ये जो माझा बॅकचा फोटो आहे त्याच्यामध्ये जे काही यु नो मसल टोनिंग आणि सगळं छान दिसतंय, त्यासाठी आय न्यू आय हॅड टू यु नो वेअर समथिंग विच इज अ लिटल बिट यु नो टू लाईक शोईंग माय बॉडी ऑफ. तर त्यामुळे मी ते सगळं माझं स्टायलिंग मी स्वतःच केलं आहे, त्यामुळे मी त्या पद्धतीचे कपडे चूज केले. आणि आय एम होपिंग की प्रत्येक पिक्चरमधनं की मी हे मी लेग्स कसे टोन केले आहेत, मी माझे आर्म्स कसे टोन केले, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मला पोचवायच्या आहेत. त्यामुळे हे सगळे आउटफिट्स आणि त्यामुळे हा काट घातला. आणि मला अशी इच्छा आहे की माझे हे फोटोज बघून कोणत्या तरी डिरेक्टरनी प्रोड्युसरनी इन्स्पिरेशन घ्यावं, आणि त्यांना वाटावं की यु नो अशा पद्धतीची जर का एखादी मुलगी दिसते तर असा काहीतरी रोल किंवा असं काहीतरी जर का आलं त्यांच्या मनात तर नथिंग लाईक इट, म्हणजे आय एम होपिंग फॉर दॅट टू हॅपन. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. एकाच का गोष्टीबद्दल आक्षेप असतो की फक्त जेव्हा अशा कमेंट्स येतात की युनो मराठी मुलींना हे शोभत नाही किंवा त्यांनी हे करू नये, तर ते मला फारसं पटत नाही किंवा आवडत नाही. आणि मला असं झालं की जेव्हा आता भूषण प्रधान म्हणा किंवा उमेश दादांनी मध्ये फोटोज टाकले होते म्हणा, तर आणि त्यांनी त्यांची शरीराची मेहनतच दाखवली होती, आणि आय एम व्हेरी मच आय रिस्पेक्ट देम बोथ व्हेरी मच, कारण की त्यांनी जे काही ॲप्स वगैरे केले ते खूप कठीण आहे अचीव करणं. सो मला असं झालं की त्यांना कोणी हा प्रश्न नाही विचारत की मराठी मुलांना असं शोभत नाही आणि त्यांनी नाही असे सिक्स पॅक वगैरे करू. तर मला तेवढीच फक्त एक खंत आहे, बाकी मला ट्रोलिंग आणि मीम्सची तसा काही फारसा प्रॉब्लेम नसतो. मी फारसं ते अफेक्ट होऊ नये देत स्वतःला. काही मुलींनी असं टाकलं आहे की यु नो हे फार इन्स्पिरेशनल आहे आणि आम्हाला फार इन्स्पिरेशन मिळतं आहे चांगलं यातनं, तर हे मला खरंच म्हणजे हा माझा एक म्हणजे सुप्त हेतू होता की ही गोष्ट पोचावी सगळ्यांपर्यंत की फिटनेस खरं किती महत्त्वाचं आहे. आणि ते जर का पोचत असेल माझ्या काही फोटोजमधनं फक्त काही मुलींपर्यंत तर मला ते खरंच खूप आवडेल, कारण की फिटनेस खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि आपण प्रचंड ग्रँटेड धरतो आपल्या शरीराला, तर ते नाही केलं पाहिजे. जे एक कमेंट आहे, मला नाव नाही आठवत त्या मुलाचं, पण की मराठी मुलींना हे शोभत नाही, तुम्ही दूर चाललाय, मराठीत परत या, म्हणजे काय ते नाही माहिती मला. बाकी कुठल्याच कमेंट्सचे मला काही फारसा आक्षेप नाही आहे किंवा माझं काही फारसं म्हणणं नाही आहे. जेव्हा असं पॉईंट आउट केलं जातं की यु नो की मराठी मुलींनी हे करू नये, तिकडे ॲक्च्युली खरंच वाईट वाटतं थोडंसं, कारण की मी जे फोटोज टाकले त्यासाठी मी 3-4 महिने सलग प्रचंड मेहनत घेतली आहे, आणि या मेहनतीचं कौतुक आपण बऱ्याच मुलींचं आत्तापर्यंत केलं आहे, नाही असं नाही. बॉलिवूडमधल्या अनेक हिरोईन्सचं आपण सतत या बाबतीत कौतुक करत आलो आहे की त्यांनी किती छान फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन केलं, किंवा त्या किती सडपातळ असतात, किती बारीक असतात, पोट किती छान टोन्ड असतं, आत असतं. तर याच साधारण याच झोनमधला प्रयत्न जर का तुमच्याच तुमचीच आवडती एखादी अभिनेत्री किंवा मराठीतली एक अभिनेत्री करत असेल तर प्लीज या कमेंट्स करून प्लीज पाय खेचू नका. मला असं खूप स्ट्रॉंगली वाटतं की व्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही नाही जोडलं पाहिजे मराठीपणाशी.
मला आता अगदीच कळतं ह्या माझा इंटरव्ह्यू पाहिल्यावर लोक म्हणतील की बापरे 4 महिने आयुष्यातले द्यायचे बाकी काहीच न करता, म्हणजे मित्रांनाही भेटायचं नाही, कामही करायची नाही आणि फक्त यु नो प्रॉपर झोप आणि प्रॉपर व्यायाम आणि प्रॉपर डाएट एवढंच फॉलो करायला वेळ नाही आहे आमच्याकडे. तर मी हे अगदीच समजू शकते. तेवढा वेळ मी पण आयुष्यभर कदाचित नाही काढू शकणार. आता मला तेवढा प्रिव्हिलेज होता म्हणून मी 4 महिने काढू शकले. पण अगदीच यू कॅन यु नो सिरियसली लाईक 45 मिनिटं जरी काढले 3 दिवस आठवड्यातले, नाही नका चालू रोजच्या रोज काही हरकत नाही, पण 7 दिवसातले 3 दिवस फक्त 1-1 तास स्वतःसाठी काढा. मला माहिती नाही हे कितपत लोकांपर्यंत पोहोचेल, पण जे कॉर्पोरेट फील्ड्समध्ये आहेत आणि जे मे बॉसेस आहेत आउट देअर अँड हु कुड मेक दिस चेंज, प्लीज मला त्यांना एक खूप मनापासून कळकळीची विनंती आहे की ऑफिसमध्ये काम करणारे माझे अनेक मित्रमैत्रिणी आहेत आणि ते सगळेच त्यांना घरी 11 वाजता वगैरे येऊन मग ते जेवतात, विच इज अ व्हेरी अनहेल्दी रुटीन आणि परत सकाळी उठून प्रवास. त्यामुळे मला अगदी मनापासून विनंती आहे कॉर्पोरेट ऑफिसेसमधल्या सगळ्या लोकांना की प्लीज काहीतरी असा तुम्ही हे काढा, म्हणजे की लंच ब्रेक 12:30 ते 1:30 मध्येच झाला पाहिजे सगळ्या एम्प्लॉईजनी, तेव्हाच जेवलं पाहिजे. डिनर ब्रेक त्यांचं त्यांना बाहेर जाऊ द्या पाहिजे तर, पण वॉट एव्हर इट इज, पण डिनर ब्रेकसुद्धा सनसेटच्या वेळेला सगळ्यांचा डिनर होईल असं एक जर का आपण सगळ्यांनी मिळून केलं तर सगळेचजणं किंवा आपली आपला देश जरा आणखीन फिट होऊ शकेल. त्यामुळे त्या बाबतीत जरा सगळ्यांनीच प्रयत्न करूया. मी इथे अमेरिकेत होते तेव्हा मी लॉस एंजलिस या शहरात होते आणि तिकडे फिटनेसचं म्हणजे जे काय अवेअरनेस म्हणा किंवा तिकडचे लोक ज्या प्रमाणात फिट राहतात म्हणा हे वेगळ्याच लेवलचं आहे. तिकडे प्रत्येक माणूस सुंदरच दिसतो, त्यामुळे रस्त्यावरनं चालताना सुद्धा किंवा अनेक लोक आजूबाजूला दिसतात ते सगळे फिट आणि छानच दिसतात, त्यामुळे हा कॉम्प्लेक्स येणं अगदीच शक्य होतं. मला सर्वात जास्त ही गोष्ट जाणवली तिथे की मी एका ऑडिशनला गेले होते. त्या ऑडिशनला कमर्शियलची ऑडिशन होती एका आणि त्या ऑडिशनमध्ये सगळ्या एशियन मुली होत्या, बाकी प्युअर वेटिंग आउटसाईड. आणि मला असं दिसलं की आणि आम्हाला बिकिनी आणि ब्रीझी ड्रेस असे 2 गोष्टी कॅरी करायला सांगितल्या होत्या. तर म्हटलं की ह्या सगळ्या बिकिनी फारच सुंदर दिसत आहेत, म्हणजे आपण फारच त्यांच्यासमोर म्हणजे असे अनफिट आणि काही टोंड नाही असं दिसतो आहे. तर त्यामुळे त्या इट वॉज द फर्स्ट टाईम दॅट इट हिट मी हार्ड की मला आयुष्यात कुठेही काम करायचं असेल स्वतःच्या स्वास्थ्यासाठी पण कॅरेक्टरच्या डिमांडसाठी पण आणि एक प्रेझेंटेबल दिसण्यासाठी पण हे फिट राहणं प्रचंड गरजेचं आहे. त्यामुळे आणि बेसिकली तुम्ही हेल्दी असाल तर तुमच्या चेहऱ्यावर तो आतूनच ग्लो दिसतो, तर तो ग्लो येण्यासाठी सुद्धा फिटनेस किंवा एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. अनिताचं मला ॲक्च्युली अनिताचं एका पोस्टवर कमेंटसुद्धा आहे ॲक्च्युली की दिस इज रिली इन्स्पायरिंग अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट तिला असं वाटलं. आणि आम्ही आता रिसेंटली भेटलोसुद्धा तेव्हा पण तिने फार तोंड भरून कौतुक केलं माझं, त्यामुळे मला फार छान वाटतं आहे आणि चांगलं वाटतं आहे की लोक छान आपली एक चांगल्या कमाल गोष्टीसाठी आपली एक चर्चा चालू आहे आणि खूप कौतुक चालू आहे हे ऐकून फार बरं वाटतं आहे. माझे ॲक्च्युली US पण खूप सगळे मित्र, एस्पेशली नायफामध्ये जेव्हा मी होते, मी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये जेव्हा होते तेव्हा माझ्या क्लासमधले जे सगळे मुलं मुली आहेत मी ते अनेक वेगवेगळ्या देशांमधनं होते, एकतर म्हणजे चेक रिपब्लिक म्हणा कोरिया म्हणा, आणि दे हॅव सीन मी द यु नो प्रिव्हियस मी. आणि आमचा एक फार इंटरेस्टिंग क्लास होता मूवमेंट क्लास नावाचा आणि त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल वॉक्स करायला लावायचे, आमचं लाईक ऑलमोस्ट माय फिटनेस तिथे टेस्ट व्हायचं. आणि प्रत्येक वेळेला मूवमेंट क्लास असला ना की म्हणजे मी आणि आणखीन काही 1-2 जणं असलं की आमचं तोंड वाकडं व्हायचं की अरे यार आता ॲनिमल वॉक्स करा, आता आपल्याला हे सगळं फिटनेस तर करावं लागणार, कारण की सवय नव्हती तेव्हा अजिबातच. आणि काही काही आमच्यातले लोक होते, म्हणजे गुनिता नावाची माझी फार जवळची मैत्रीण आहे, शी वॉज लाईक व्हेरी गुड इन फिटनेस, मरिया फार छान होती आणि मला त्या मानाने म्हणजे मी करायचे जिद्दीने जेवढं जमेल तेवढं, पण तेवढं काही फार एवढं चांगलं जमायचं नाही. पण आता इथे आल्यावर हे सगळं फिटनेस हे पोस्ट वगैरे सगळं शेअर केल्यावर त्यांना पण इतकं कौतुक वाटतं आहे की एक दिवस तुला ते मुवमेंट क्लासला जायचाही कंटाळा यायचा पण तू यायचीच जिद्दीने, नाही असं नाही, पण आता तू हे सगळं अचीव्ह केलंस तर दे आर इक्वली हॅपी फॉर मी. आणि मी त्यांच्यासुद्धा कमेंट्स आहेत माझ्या फोटोजवर, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी दॅट आय मेड देम प्राऊड एज वेल. मला असं झालं की आता आपण एक नवीन इमेज स्वतःची पोर्ट्रे केली आहे या फोटोजमधनं बाहेर,
त्यामुळे मी असं डिसिजन घेतलं आहे सध्या की मी इतक्यात तरी परत जाणार नाही आहे आणि मी नक्की कधी परत जाईन हे अजूनही मलाही माहिती नाही आहे. व्हेनेवर इफ आय वॉन्ट टू किंवा काही दुसरं शिकायला जायचं असेल तर आय विल गो आफ्टर, पण मी इतक्यात कुठेही जात नाही आहे. मी इंडियातच आहे आणि मला सध्या इंडियातच काम करायचं आहे, आणि फक्त मराठी म्हणूनच नाही, जिथेही मला चांगलं काम मिळेल कुठल्याही भाषेत असो मला तिथे काम करायला आवडेल. आता ॲक्च्युली वाचनं चालली आहेत माझी, माझ्या घरी पण ॲक्च्युली आत्ता एक स्क्रिप्ट आहे, पण आय एम वेटिंग फॉर समथिंग, कारण की आता नायफाला जाऊन किंवा तिकडे अभ्यास करून वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांच्या लोकांसोबत काम करून त्यांचं एक टेम्परामेंट शिकून खूप चांगला एक्सपिरियन्स किंवा एक खूप चांगला कॉन्फिडन्स गॅदर झाला आहे, तर तो मला कुठेतरी ना अशा एका चांगल्या कामात चॅनलाइज करायचं आहे, त्यामुळे मी त्या कामाची वाट बघते. चालू आहे माझी वाचनं करणं चालू आहे, आणि मला बेसिकली आता नाटक किंवा फिल्म या दोन माध्यमांमध्ये किंवा वेबसिरीज अशा माध्यमांमध्ये काम करायचं आहे. सिरियलकडे इतक्यात मी परत वळणार नाही आहे, पण बाकी या माध्यमांसाठी आय एम कम्प्लिटली ओपन, एस्पेशली नाटकासाठी तर म्हणजे आय एम व्हेरी व्हेरी ओपन टू वर्क इन अ प्ले. सो आय एम होपिंग, आता नुकतंच जवळ एक वाचन येत आहे तर त्यामुळे बघू त्याचं काय होतं आहे. सो प्लीज माझं इंस्टाग्राम चेक करा, Rasika123S, जर का तुम्ही मला अजूनपर्यंत फॉलो करत नसाल तर प्लीज मला फॉलो करा, कारण मी अजूनही माझे छान छान नवीन पिक्चर्स आणि नवीन फोटोशूट्सचे आणखीन नवीन पिक्चर्स आणि आणखीन छान दिसून मी वेगवेगळे फोटोज टाकत राहीन. आणि इंस्टाग्रामवर प्लीज तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोचवा, ट्रोलर्स तुमचं काय म्हणणं आहे तेही पोचवा जास्तीत जास्त, काय मी कमेंट डिलीट करेन, पण हरकत नाही, सगळ्यांनी कमेंट करा आणि प्लीज माझे फोटोज नक्की बघत राहा. थँक्यू.